Yeah.
धन्यवाद पवन सर। आता मैं आमचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री कुबल सरांना विनंती करते कि त्यांनी उपस्थित अतिथींचा आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। नमस्कार, आज गीता जयंती, गीता जयंतीच्या ह्या उत्सवाच्या वेळी सन्माननीय पाहुणे जे उपस्थित आहेत आजच्या या कार्यक्रमाला त्यांची ओळख करून देतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर रश्मीना आमोणकर, माशेलीतील आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। डॉक्टर जरी असल्या तरी असताना त्यांना एक सामाजिक जाणीव आहे आणि ह्या जाणीवेमुळे अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो। माशेलीतील अनेक उपक्रमात त्यांची प्रमुख भूमिका असते। गोशाळा असू द्या किंवा लोकांमध्ये आरोग्य विषयक जी जागृती करण्यासाठी त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो। आजच्या ह्या आनंदाच्या क्षणी मी त्यांचं स्वागत करतो, तसंच भूमिका कांबळी हिला विनंती करतो की तिनं पुष्प देऊन डॉक्टर रश्मीना आमोणकरांचं स्वागत करावं। तसेच स्थानिक पंच सदस्य सौ स्मिता सावंत ह्या पण सन्माननीय पाहुणे म्हणून आज उपस्थित आहेत। त्यांना सामाजिक कार्याची खूप ओढ आहे आणि प्रथम तास त्या निवडून जरी आल्या तरी असताना आपल्या शाळेचं अनेक काम त्यांनी हाती घेतलेले आहेत, तसंच गावातील अनेक समाजोपयोगी अशा कामांना त्यांनी आता सुरुवात केलेली आहे। मी सर्वप्रथम स्मितान दीदींचं स्वागत करतो आणि दिलीशा गोंडाळकर हिला विनंती करतो की पुष्प देऊन त्यांचं आजच्या या क्षणी स्वागत करावं। तसेच श्री स्वरूपजी दुपकर हे व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक म्हणून आजच्या या क्षणी उपस्थित आहे। मी विनंती करतो भूमिका कांबळी हिला की तिनं पुष्प देऊन त्यांचं पण स्वागत करावं। तसेच आमच्यामध्ये पालक शिक्षक संघाच्या वतीनं आशिष भगत हे उपस्थित आहेत। मी विनंती करतो अवनी सावंत हिला की तिनं त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं। श्री आदिनाथ फडते हे पालक शिक्षक संघ प्राथमिक विभाग यांचे अध्यक्ष आहेत। मी विनंती करतो दिलीशा गोंडाळकर हिला तिनं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं। तसेच आपल्या शिशुवाटिकेचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रीयुत सिद्धेश गावस हे पण इथं उपस्थित आहेत। मी विनंती करतो अवनी सावंतीला की तिनं पुष्प देऊन त्यांचं पण स्वागत करा। आजच्या या गीता जयंतीच्या उत्सवपूर्ती समारंभाला विद्यार्थी पालक शिक्षक तसेच अन्य सर्व गीताप्रेमी जे उपस्थित इकडे आहेत त्या सगळ्यांचं पण मी मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद कुबल सर। आता मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन आणि भगवद्गीता पूजनासाठी पुढे यावे। दीपो हरतु मे पापं दीप ज्योतिर्नमोऽस्तुते शुभं करोतु कल्याणं आरोग्यं सुखसंपदा द्वेषबुद्धिविनाशाय आत्म
ज्योति नमोस्तुते। आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्म ज्योति नमोस्तुते। ब्रह्म ज्योति प्रदीप्ताय गुरुर ज्योति नमोस्तुते। गुरुर ज्योति नमोस्तुते। गुरुर ज्योति नमोस्तुते। सर्वांना धन्यवाद। आता आपण श्रीमद् भगवद्गीतेच्या द्वादश अध्यायाचं म्हणजे बाराव्या अध्यायाचं पठण करणार आहोत। हे पठण सेंट फॉलो मेथडने होणार आहे। प्रथम मी आणि माझ्या मागून आपण सर्व म्हणणार आहात। तरी मी सर्व मान्यवरांना, विद्यार्थ्यांना आणि पालकवर्गांना विनंती करते की आपण सर्वांनी नमन स्थितीमध्ये राहून गीतेचं माझ्या मागून गीतेतील श्लोकांचे उच्चारण करा। श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच। एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां परिपासते। मां ध्यायन्त उपासते।
समस्तं विवर्जितः
ध्योन रहा ये तु धर्म्यामृतमिदम् यथोक्तं परियुपासते श्रद्धधानामत्परमा भक्तास्ते तीव मे प्रियाः ॐ तत्सदिति गीतेच्या 12व्या अध्यायाचे आताच आपण पठण सुद्धा केले, परंतु ही गीता कशासाठी म्हणावी, तिचं महात्म्य काय हे आपण सर्वांनी जाणलं पाहिजे. म्हणूनच मी आता आपण सर्वांसमोर गीता महात्म्य सादर करत आहे. गीता शास्त्र विदं पुण्यं यः पठे प्रयत विष्णो पदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति हि पापानि पूर्वजन्म कृतानि च संशय नाही. दररोज पाण्याने केलेल्या स्नानामुळे माणसांच्या शरीराचा मल दूर होतो, परंतु गीतारूपी जलात केलेले स्नान संसाररूपी मलाचा नाश करते. जी गीता साक्षात परमात्मा श्री विष्णूंच्या मुखकमलातून बाहेर पडली आहे, ती गीता चांगल्या रीतीने मुखोद्गत केली पाहिजे.
अन्य शास्त्रांच्या संग्रहाचा काय लाभ? महाभारत रूपी अमृताचे सर्वस्व जे भगवान श्री विष्णूंच्या मुखातून बाहेर पडले आहे, ते गीता रूपी गंगाजल पिऊन मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही. सर्व उपनिषदे या गायी आहेत. गोपाल नंदन श्रीकृष्ण हा त्यांचे दोहन करणारा गवळी आहे. गीतामृत हे त्या गायींचे दूध आहे आणि अर्जुन हा त्या दुधाचे प्राशन करणारे वासरू आहे. देवकी पुत्र श्रीकृष्णांनी गायलेले आहे. जे गीताशास्त्र आहे ते एकच शास्त्र आहे. देवकी पुत्र श्रीकृष्ण हाच एकमेव देव आहे. त्यांची जी नावे आहेत ती नावे हाच एकमेव मंत्र आहे आणि त्या देवाची सेवा करणे हेच आपणा सर्वांचे एकमेव कर्म आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. सर्व उपस्थितांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. सुरुवातीपासून बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या. भगवद्गीतेचा 12व्या अध्यायाचं आपण सगळ्यांनी पठन पण केलं. ह्याच्यानंतर आमचे सगळे विद्यार्थी, संपूर्ण विद्यार्थ्यांनी ज्यांनी भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं पाठांतर केलेलं आहे त्यांचं प्रात्यक्षिक होईल. त्याच्या अगोदर ह्या पवित्र दिवशी, गीता जयंतीच्या या पवित्र दिवशी भगवद्गीतेविषयी साहजिकच चिंतन करण्यासाठी आत्ताच आपली शिक्षिकेनं गीता महात्म्य पण आपल्याला सांगितलेलं आहे. साहजिकच भगवद्गीतेची आणखी थोडी माहिती करून घेणं आजच्या या दिवशी महत्त्वाचं ठरणार आहे आणि म्हणून मला हा सगळा थोडा एकूण माहितीपर थोडं बोलावंसं वाटतं. भगवद्गीता जी आहे ही महाभारत, ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये महाभारत घडलं, त्या महाभारताच्या मध्यंतरी संपूर्ण अशी एक अवस्था अर्जुनांची झाली की त्याला काय करावं हे कळत नव्हतं. म्हणजे आपले सगळे नातेवाईक, गुरुवर्य, सर्व नातेवाईक हे एका बाजूला आणि आपण एका बाजूला, द्विधा मनस्थितीत गांगारून गेलेल्या अर्जुनाला साहजिकच श्रीकृष्णांसारखे गुरु आणि गुरु ज्यावेळी भेटले त्यावेळी ह्या गुरुनी केलेला हा उपदेश म्हणजेच भगवद्गीता. महाभारतामध्ये महाभारत घडत असताना कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडव एकमेकासमोर उभे ठाकलेले असताना 18 अध्याय 700 श्लोक हे अवघ्या 45 मिनिटांचं संभाषण आहे हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. ही संपूर्ण गीता 700 श्लोकांची एकूण देवाणघेवाण, ज्ञानाचं भांडार हे मनुष्य जातीला अर्जुन हे माध्यम करून भगवंतानी आम्हा सगळ्यांना ही गीता सांगितलेली आहे. आणि म्हणूनच जगावं कसं, वागावं कसं ह्या गोष्टींचं हे सगळं संकलन आहे. आणि म्हणूनच हा या भारत भूमीचा पवित्र असा धर्मग्रंथ असं म्हटलं तरी चालेल, किंवा ह्याच्यापेक्षा मोठा उद्देश जर आपण ठरवायचं ठरवून टाकलं तर या विश्वाचा हा धर्मग्रंथ आहे. धर्म म्हणजे कर्तव्य. मनुष्य जातीला, मनुष्य जातीने आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करावं ह्याचं सगळं ज्ञान जे आहे हे भगवंतानी अर्जुनांना इथं ह्या अवघ्या 700 श्लोकांमध्ये 18 अध्यायामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आणि म्हणून सुरुवातीच्या ह्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगामध्ये
अर्जुनाची मनस्थिती काय आहे याचं विवरण दोघांच्या वक्तव्यात येतं। त्याच्यानंतर दुसरा जो अध्याय सांख्य योग म्हणजे झालेला अर्जुन यांना मार्गदर्शन करत असताना क्षात्र धर्म या धर्माचं क्षात्र धर्माचं पालन करण्यासाठी ते प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यानंतर कर्मयोग अनासक्त होऊन कर्म करण्यास मार्गदर्शन करतात तिसऱ्या अध्यायामध्ये। चौथा अध्याय आहे ज्ञान कर्म संन्यास योग, ज्ञानाची महिमा व कर्म योगाचा विषय आहे। कर्म संन्यास योग पाचवा अध्याय, आत्मसंयम योग सहावा अध्याय, ज्ञान विज्ञान योग सातवा, आठवा अक्षर ब्रह्म योग, राज विद्या राजगुह्य योग नववा अध्याय। अशा प्रकारे या सगळ्या अध्यायातून ज्ञान देत देत अर्जुनाची स्थिती सावरली जात नाही। त्यावेळी दहावा विभूती योग आणि अकरावा अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग म्हणजे आपण कोण आहोत हे सर्व म्हणजे विश्वरूप म्हणजे महाकाय आपण प्रत्यक्ष भगवंत आहे, आपण नुसता कुणीतरी असा मनुष्य नाही, हे विश्वरूप दर्शन योगाच्या माध्यमातून आपलं प्रकटीकरण हे भगवंत अर्जुनासमोर करतात। आणि त्याच्यानंतर त्यांना भक्ती योग बारावा अध्याय ह्याचं मार्गदर्शन करतात। आणि या भक्तियोग आत्ता जो आपण म्हटला तो भक्तियोग बारावा अध्याय आहे, ह्याच्यामध्ये आदर्श भक्ताची लक्षणे जी आहेत ती विशद केलेली आहेत। आणि समत्व बुद्धी, समत्व बुद्धी व स्थिर बुद्धी असलेल्या माणसाची लक्षणे पण ह्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहेत। त्याच्यानंतर क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग, शरीर व आत्मा याचा संबंध आणि शरीरामध्ये हे आत्मारूपी जे काही अस्तित्व असतं त्याचं कशा प्रकारे जोपासना करावी आणि माणसानं प्रत्यक्ष हे बीज जे आहे ते कशा प्रकारे त्याचा सांभाळ करून आपल्यामध्ये देवत्वाची भूमिका कशी निर्माण करावी। चौदावा गुणत्रय विभाग योग, सत्वरज आणि तम गुण हे त्रिगुण कशा प्रकारे माणसाच्या जीवनात काम करतात। त्याच्यानंतर पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग, अत्यंत उच्च दर्जाचा माणूस होण्यासाठी उत्तम लक्षणे कोणती असावी। दैवासुर संपद विभाग योग सोळावा अध्याय, म्हणजे दोन विभाग माणसामधले देव आणि असुर त्यांची सोळाव्या अध्यायात सांगितलेले आहे। श्रद्धात्रय विभाग योग, तीन प्रकारच्या श्रद्धा, तीन प्रकारची माणसं आणि तीन प्रकारच्या श्रद्धा याचं सगळं एकूण चिंतन मंथन आहे। आणि शेवटचा अठरावा अध्याय मोक्ष एवं संन्यास योग, अशा प्रकारे अठरा अध्यायामध्ये हे भगवत गीतेचं सगळं एकूण जी रचना आहे ती केलेली आहे। अशा प्रकारची ही हा पवित्र असा धर्मग्रंथच्या माध्यमातून योग जर आपण म्हटलं तर योग म्हणजे देवाशी मिलन। आणि या माणसाच्या जन्मामध्ये आपण जर आलेलो आहोत तर देव स्वरूप माणसानं बनायला पाहिजे हीच एकूण अपेक्षा या मानव जन्मात अपेक्षा असते। आणि म्हणूनच मनुष्य मुक्ती सेल्फ रिअलायझेशन आत्मसाक्षात्कार जो आहे तो आत्मसाक्षात्कार करण्यासाठी हे मानव शरीर मानव जन्म जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असतो। आणि म्हणून प्रत्येकाने अशा प्रकारची ही सगळी भगवद्गीता असू द्या किंवा पुराणे आपली उपनिषदे अशा या सगळ्या शास्त्रांचं अध्ययन करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून आजच्या ह्या दिवशी श्री सरस्वती हायस्कूलनं हा अशा प्रकारचा उपद्व्याप ज्याच्या माध्यमातून हे संस्कार जे आहेत ते मुलामध्ये तसेच समाजामध्ये रुजावेत आणि वाढावेत आणि प्रत्यक्ष माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी हे ज्ञान जे आहे ते आम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन फक्त श्री सरस्वती हायस्कूलच नाही तर संपूर्ण गोव्यामध्ये साधारण 10 हायस्कूल्स आत्ता आजच्या दिवशी काही
हायस्कूल तसेच मग सोमवारच्या दिवशी कारण आज सुट्टीचा दिवस असल्याकारणाने अशी 10 हायस्कूल संपूर्ण गोव्या भरात हा कार्यक्रम गीता जयंती हा कार्यक्रम मनवीत आहेत। सगळ्या मुलांनी पाठांतर केलेले आहे। आज जरी थोड़ी मुलं आपली उपस्थित नाहीत तरी असताना 100% सगळ्यांनी हा 12वा अध्याय पाठ केलेला आहे आणि म्हणून हा आम्हा सगळ्यांना स्वाभिमानाचा विषय आहे। सो तुम्ही आलत मंडळी सुद्धा खूप मोठ्या संख्येने गीता प्रेमी सगळे खूप मोठ्या प्रमाण संख्येने इथे उपस्थित असल्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे आभार मानतो। हे सुद्धा आम्हाला एक मी जी काही भूमिका दिलेली आहे या क्षणी तुम्हाला मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो। धन्यवाद। कुबल सरांनी भगवत गीतेतल्या सर्व अध्यायांची अतिशय उपयुक्त माहिती आपण सर्वांना दिली, ती निश्चितच विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आपण सर्वांसाठी लाभदायक आहे। आता मी सर्व सन्माननीय पालकांना विनंती करते की तुमच्या पाल्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आठवलेली श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाची PDF आपण सर्वांनी उघडावी। आता लवकरच इथे भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाचं सामूहिक पठण होणार आहे। मी सर्वांना व्यासपीठावरील मान्यवरांना उपस्थित पालक वर्गाला सर्व शिक्षक वृंदा तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते की भगवद्गीतेच्या गीता जयंतीच्या शुभ मुहूर्तावर होत असलेल्या गीतेच्या 12व्या अध्यायाच्या सामूहिक पठणाचं आपण उत्स्फूर्तपणे पठण करावं। जी गीता वेदशास्त्रांचे उपनिषदांचे सार आहे, जी गीता देवांनाही दुर्लभ आहे, साक्षात परमात्मा परमेश्वराची जी वाणी आहे, त्या गीतेचं श्रवण पठण आपल्या सर्वांना करायला मिळतं ही खरोखरच अतिशय गौरवास्पद गोष्ट आहे। यासाठी अनंत कोटी जन्मांचं सौभाग्य लागतं। म्हणूनच मी सर्वांना आवाहन करते की या सामूहिक पठणामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे आणि भक्तिभावाने सहभागी होऊया। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून मी या सामूहिक पठणाला सुरुवात करते आहे। सर्वांनी श्लोकाची अध्यायाची पहिली ओळ मी म्हणणार आहे आणि त्यानंतर सर्वांनी सामूहिक पठण सुरू करायचं आहे। श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां परिउपासते ये चाप्यक्षरमो व्यक्तं तेषांके योगवित्तमाः। श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमामताः। ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संयमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः। ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः। क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि महिसंन्यस्य मत्पराः
अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छां कुरुं धनञ्जय अभ्यासे प्रसन्नोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि उपस्थित सर्व मान्यवर सुट्टी असून सुद्धा इथे जमलेले सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी यांचं मी फार कौतुक करते. सर्वांना माझे नमन. आज मोक्षदा एकादशी गीता जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी आज सर्व इथे जमलेलो आहोत. भक्तियोग ह्या 12व्या अध्यायात आज आपण इथे सामूहिक पठण केले आणि त्यामुळे इथे सात्विक वातावरण निर्माण झालेले आहे. खरं तर पूर्ण भगवद्गीता हाच एक भक्तियोग आहे. अर्जुन हा श्रीकृष्णांचा परमभक्त होत आणि एका गुरुने आपल्या शिष्याला दिलेली ती विद्या आज आपल्यापर्यंत भगवद्गीता या ग्रंथाच्या स्वरूपात आपल्याजवळ आहे. गीतेतली जी भाषा आहे संस्कृत भाषा
ती थोडीशी क्लिष्ट आहे, समजण्याला थोडीशी कठीण. त्यामुळे श्री महाविष्णूने संत श्री ज्ञानेश्वर यांचा अवतार घेऊन गीता पुनः अत्यंत मधुर आणि रसाळ अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने परत एकदा आपल्यापुढे प्रस्तुत केली. ती म्हणजे काय? तर ती एक प्रेममयी आहे. एखाद्या माणसाबद्दल आपल्याला वाटणारी आपुलकी, प्रेम, मैत्री ही त्याच्या पुढे जाऊन पुढची पायरी जेव्हा भक्ती असे म्हणतात. आज ज्या ते पठन केले अशा ग्रंथाच्या पठनाने किंवा भजन, कीर्तन, व्रतवैक उपासना या मार्गाने आपण भगवंताची भक्ती योग मार्ग साध्य करू शकतो. योग म्हणजे काय? तर आत्म्याचे म्हणजे आपले परमात्म्याशी होणारे जे मिलन आहे त्याला योग असे म्हणतात. गीतेच्या पठणाने काय साध्य होते? तर त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानेन सदृश पवित्र नियम विद्यते असे गीतेतच सांगितलेले आहे. आपण असे अनेक संदर्भ, मी आयुर्वेदाची विद्यार्थिनी आहे त्यामुळे गीतेचा असा वेगळा अभ्यास नाही केलेला, पण बरेचसे संदर्भ गीतेतले आम्ही आयुर्वेदात घेतो. तेव्हा गीता 3-4 वेळाच माझी वाचून झालेली आहे. पण आज इथे यायचे आणि तुमच्यासमोर काहीतरी बोलण्याची प्रत यावी म्हणून मी गेले 2 दिवस मुद्दाम होऊन भक्तियोग या अध्यायाचे पठण सकाळी उठून मुद्दाम करते आहे. आज मला आपण इथे बोलावले त्याबद्दल मी आपली फार आभारी आहे. सरस्वती विद्यालय आणि मनापासून आभार. कुबेरसरांनी मला असं सांगितले की पहिल्यांदाच हा गीता जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा केला गेला आहे. 10 विद्यालयांमध्ये गोळाभर हा होणार आहे. तसेच पुढच्या वर्षी कदाचित विद्यालयामध्ये होईल आणि 2025 पर्यंत एका मोठ्या मैदानात सामूहिक गीता पठले जाईल असे सरांचे स्वप्न आहे. तर आपण अशी प्रार्थना करू की 2025 कशाला, तर लवकरात लवकर कदाचित पुढच्याच वर्षी आपण हे स्वप्न साकार करू. आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. श्रीकृष्णाय अर्पणम असतो. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठ मान्यवर आज सुट्टी असतानाही निमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिले यासाठी मी कुबल सरांना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार करावा. प्रमुख पाहुण्या रश्मीना मॅडमना विनंती करते की त्यांनी भगवद्गीतेची एक प्रत जी भागवत सप्ताह समिती मार्सेलचे अध्यक्ष माननीय श्री मोहनदास रामावत यांनी इथे भेट स्वरूपात दिलेल्या आहेत त्या त्यांनी मान्यवरांना देऊन त्यांना सत्कृत करावे. माननीय सौ स्मिता मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांनी सुद्धा ही भगवद्गीतेची प्रत मान्यवरांना द्यावी. मोक्षदा अर्थात मोक्ष देणारी एकादशी. या एकादशीला मोक्षदा हे नाव यासाठीच पडलंय की या दिवशीच अखिल
मानव मात्रांना मोक्षाचं द्वार उपलब्ध करून देणारी श्रीमद भगवत गीता परमात्मा श्री कृष्णांच्या मुखातून बाहेर पडली आणि म्हणूनच या एकादशीला मोक्षदा असं नाव पडलेलं आहे. आता मी माझ्या सहकारी शिक्षिका सौ कृपा जोशी टीचरना विनंती करते की त्यांनी ऋण निर्देश व्यक्त करावे. नमस्कार. गीता जयंतीच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण येऊन पोचलो आहोत. या कार्यक्रमात आजच्या प्रमुख वक्त्या तसेच निवेदिका यांनी तुम्हाला या आजच्या दिवसाचं महत्त्व अगदी योग्य शब्दात सांगितलेलं आहे. तर या गीता जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त इथे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत माशेल येथील आयुर्वेदिक डॉक्टर रश्मीना आमोणकर यांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. तसेच या गावच्या पंच सदस्य सौ स्मिता सावंत याही या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचंही मी शाळेच्या वतीने त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक श्री स्वरूप भटकर सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या तीनही विभागांच्या पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी श्री सिद्धेश गावस, श्री आदिनाथ फडते आणि श्री आशिषकुमार भगत हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांचं मोलाचं योगदान या कार्यक्रमासाठी त्यांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचंही शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आपल्या शाळेतील विद्यार्थी, पालक व जे सर्व गीताप्रेमी इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानते. तसेच मीडिया कार्यकर्ते, पत्रकार जे इथे उपस्थित आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता आपण शांतीमंत्राने करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला इथे स्वीट्स दिले जातील, मिठाई दिली जाईल, ती सर्वांनी त्याचा स्वीकार करावा आणि त्यानंतरच आपण इथून निघायचं आहे. सर्वांना विनंती आहे की शांती भाग बसावं. सुखी नहा सुखी नहा ते संतो मया ते भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवाद.